नमस्कार, मी रवींद्र नवले, अध्यक्ष अहमदनगर डेअरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला मुक्त गोठ्यामध्ये जर आपण कोंबड्या किंवा बदक सोडले तर त्याचे काय फायदे होतात ते थोडक्यामध्ये सांगणार आहे. तर जे शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच आमच्या चॅनलला व्हिजिट केली आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी खाली आपला चॅनल सबस्क्राईब करावा आणि जी घंटी आहे ती जर दाबली तर तुम्हाला आमचे इथून पुढे येणारे व्हिडिओसुद्धा बघून माहिती घेता येईल. तर कोंबड्या सोडल्यानंतर मुक्त गोठ्यामध्ये आपण जर आता बारकाईन बघत असलात या व्हिडिओमध्ये तर कुठेच तुम्हाला ताजा शेणाचा पोहू दिसणार नाही, कारण कोंबड्या शेण पाडल्या पाडल्या ते विस्कटून टाकतात. त्यांचं नैसर्गिकच त्यांना जे देणगी आहे की ते सगळं शेण विस्कटून वगैरे ती मोकळं करतात आणि ते शेण सुकतं आणि ते शेण सुकल्याने गाईसुद्धा मुक्त फिरत असताना त्या शेणाने भरत नाहीत. आणि कोंबड्यांचा अतिरिक्त जर फायदा म्हटलं तर ते गोचिड निर्मूलनाचं फार मोठं काम डेअरी फार्ममध्ये करत असतात की ज्यांनी विविध जे किडे असतील, जीवाणू असतील, ते त्या व्यवस्थितपणे त्याचं निर्मूलन होतं. आणि अतिरिक्त उत्पादन शेतकऱ्यांना मांस उत्पादन देखील होऊ शकतं आणि अंडे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी या निमित्ताने घेऊ शकतात. तर कोंबडी हा फार मोठा घटक मुक्त गोठ्यामध्ये आहे की ज्याने शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. धन्यवाद.